नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मला माझा जो व्हिडिओ मी काढते आहे ना, तो ह्या ती वकील मॅडम आहे ना, तिच्यासाठी काढते। तर मला एवढं सांगायचं आहे की तू आई बोलायच्या लायकीची बाई नाही आहे गं वकिलीन मॅडम। का माहिती आहे का, स्वतःच्या लेकाला ना तू, म्हणजे स्पोर्ट्सच्या लेकाला तू नाही बघत, नंतर त्या अडॉप्ट केलेल्या पोराला तू नाही बघत, मग तू काय आई, तुला काय आई बोलायचं, तुला आई बोलायचा म्हणजे तुला आई बोलायचा हक्क, म्हणजे त्यांच्या तोंडातून सांगून हे करायचा हक्कच नाही आहे, त्या लायकीचीच नाही आहे तू बाई। आणि त्याचबरोबर तू तू अशा लोकांना सपोर्ट करते जे चुकीचे आहेत, तुझे जे काही टीम सर्कल आहे तुझी तुझी बनवली होती अगोदर, तर ती काही तर चांगलीच नाही आहे। आणि त्यांच्या तोंडात तर शिव्याच असतात। त्याचबरोबर बेवडा नंबर वन तुझा पार्टनर आहे, त्याचा पण तू पुरेपूर फायदा केला। त्याच्यानंतर गुचाटी ती आहे ना, गुचाटी, हां ती पण मला पण तिला पण सांगायचं आहे की जो बिझनेस आहे ना, तो कधीही चांगला नाही होणार, अजिबात चांगला नाही होणार, कारण तू त्या बिझनेसचं नाव चांगल्या कामासाठी वापरलेलं नाही आहे, वाईट कामासाठी वापरलं आहे। तर गुचाटीचा बिझनेस पण काही चांगला होणार नाही आहे। आणि त्याच्यानंतर ती डुकराचं पिल्लू आहे, ती काही घाण घाण बोलते मला माझ्या ह्याच्यामध्ये। तर मला एवढं सांगायचं आहे की पुढे होऊन पुढे जाऊन तसंसुद्धा लग्न होणार व्हायचं बाकी आहे, आणि जी तुला पोरं होतील ना ते होतील, जे तू मला बोलली होती ना ते होतील, ठीक आहे ना। एवढं विचार कर, मुलं ही देवाघरची फुलं असतात। हां ते आज हे आहे बघ, काय बोलतात, यूट्यूबमध्ये एक चॅनल आहे बघ, मी लिंक टाकते बघ, ती बाई काय बोलली आहे, ठीक आहे ना। माझ्या प्रकारे आहे ना ती तुमच्यासारख्या लोकांना बरोबर करायला आली आहे, तर तिने काय म्हटलं आहे ते बघा। जर तुमचं भांडण कोणावर असेल ना, तर त्यांच्यावरच बोलायचं, त्यांच्या मुलाबाळांवर जायचं नाही। पिल्लू डुकराचं तू तुम्हाला वाटतं तू डुकराचंच पिल्लू आहे, एक नाही चार पाच डुकरं एकत्र येऊन त्या डुकरीणीला केलं असेल ना, तेव्हा तू झाली आहे। ते गू खात 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 त्या डुकरीने केलं असेल, त्याच्यामुळे तू पहिला झाली आहे मला असं वाटतं आहे। त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की गुपोळी नाही, काय तुझं नाव, हां गुपोळी, तू सुधर, एका जागेहून काहीतरी बोलायचं, दुसऱ्या जागी जाऊन काहीतरी बोलायचं, म्हणजे तेच येतं तुम्हाला। आणि नागिन तू सुद्धा सुधर, तुझं फॅमिली मॅटर जे आहे ना ते निपटव पहिलं, आणि तू तुझी गँग केली आहे ना ती खोडकर गँग, ती पण बंद कर। तुझी ते लोकं धमक्या देतात आहे ना कोणाला, तर त्यांना जाऊन शिकव। आणि तुझी जी कोणती आहे ना ती सुसाईड करायला निघाली आहे ना, तर तिला ती कायदे कानून सांग पहिले, दुसऱ्यांना नाही सांगायचे कायदे कानून। आणि तिने तुला आई मानलं आहे, बापरे, काल तुझी पोरगी बोलत होती की सगळ्यांना बोलते एक फ्लॅट दे तुझ्या नावावर, तशी मी त्याला तसंच केलं होतं, एक चावी तू ठेव तिला, तिचं हेल्प करून तिचं काय बोल सबस्क्रायबर घेतले तू, असंच करते तू सगळ्यांना एक एक रूम देत बस, तुझ्यावर तुझ्याजवळ भेटेल घंटा हो। आणि हे लोक तुला मग कोण आहे तू असं करतील बघ, तुझी परिस्थिती तशीच येणार आहे, कारण जी तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे ना ती स्वतःच्या मेहनतीची नाही आहे ना, लोकांकडे गंडवून घेतलेली आहे, लोकांना उल्लू करून घेतलं आहे, लोकांना छ काय होतं च बनवून घेतले, च म्हणजे उल्लूच, तसं करून तू तो लोकांकडे पैसे गोळा करून किंवा लोकांकडे प्रॉपर्टी ही काहीतरी करून। काल तुझी मावशी आली होती, काहीतरी आली होती कमली मावशी आली होती, तिने सगळं आज पण ती लाईव्हला येणार आहे म्हणे, बघूया ती काय काय तुझ्या तर सगळं वाटवलं केलं तिने काल लाईव्हवर। एवढं तिने बोललं ना, दुसरी कोणी बाई असती ना तर गपचूप बसली असती, तू का गपचूप बसणार नाही, कारण तिच्याबरोबर ती शिव्या देणारे चिल्लू पिल्लू आहे, बरोबर आहे की नाही, ती म्हणजे चुरणपोळी आहे थर्ड क्लास बाई, कधी नाही चांगलं होणार तुमच्या लोकांचं, कधीही नाही, ती पुरणपोळीचा जर फुस्क होऊन जाईल बघा, सगळ्या पुरणपोळी त्या बाईच्या थर्ड क्लास बाई, दुसऱ्यांच्या पुरा बाळावर हात बोटं दाखवताना बघा तुमची कशी येते दिवस, वेट अँड वॉच, ठीक आहे ना। तर मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ आहे ना तिथपर्यंत पोचवा जिथपर्यंत जायचं आहे, कारण ह्या बाईने एवढं घाण बोललं आहे ना, एवढं घाण बोललं आहे, तर ह्या बाईला मला वाटतं आज तर काय बोलतात स्वर्गवास नाही भेटणार ह्या बाईला, चांगलं काम केलं स्वर्गवास भेटतो, स्वर्गवास काय पोलिसाची पोरगी आहे म्हणून काय स्वर्गवास भेटणार का, नाही बाबा नरकवास भेटणार, पण ते गरम तेल तळून तुला ना वरती देव हे करतील, तेव मग माधुरी ताई मला वाचवा, माधुरी पाटील मला वाचवा असं करशील,
तळता ना तिकडे, तुला देववरती तळेल ना तेव्हा, माधुरी पाटील माधुरी पाटील वाघजी मला माफ कर, माधुरी पाटील वाघजी मला माफ कर, असं करशील तू, समजली का? डुकराचे पिल्लू, चार चार डुकरं एका डुकरिणीवर येतील ना तेव्हा तुझ्यासारखी पिल्लू होतात, थर्ड क्लास बाई। अरे नीच बाई, तुला अजूनपर्यंत धोक्यात जात नाही का? हां, त्या माधुरी पाटीलने तुझं काय केलं आहे तुझं? तिला शिव्या मारते, काय केलं आहे ग तिने तुझं? तुझ्या घरी येऊन जेवली आहे का ग ती? तुझं काय पैसा घेतला आहे का? तुमची ओळख होती का आम्हाला? अजिबात काही ओळख नव्हती। हे नागिनमुळे तुम्ही आल्या, नागिन आली कोणामुळे? ते बोबडीमुळे। म्हणून तो आज बोबडी तिची बरोबर काढणार आहे, बोबडी फुल सपोर्ट आहे बोबडीला। बोबडे बरोबर या वकील मॅडमचे ना बरोबर लाव, बरोबर लोकांना कळून दे या बोबडीची ताकद कशी आहे म्हणून। बोबडे फुल चल, तू बनवून दाखव व्हिडिओ, मानतो तुला मी, सगळं सगळं विसरून जाऊ तू पहिले।